सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय. या उपोषणाला पाठिंबा म्हणून 17 फेब्रुवारी रोजी राहुरी येथील मराठा एकीकरण समितीच्या वतीनं महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढा देतोय. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजानं मुंबई इथे मोर्चा नेला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली, खोटे आश्वासन देऊन मोर्चा उधळून लावला होता. त्यामुळे सकल मराठा समाज संतप्त झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. मराठा सगळे सोऱ्यांचा आदेश विलंब न करता शासनानं पारित करावा, तसेच मराठा बांधवांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी इथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. उपोषणाचा 8वा दिवस आहे. उपोषणाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रामधील वातावरण अतिशय खराब होत चाललंय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून लवकरात लवकर विशेष अधिवेशन घ्यावं आणि मराठा समाजाला OBC मधनं आरक्षण द्यावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नायब तहसीलदार संध्या दळवी आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मराठा एकीकरण समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. याप्रसंगी संदीप आढाव, मधुकर घाडगे, राजेंद्र लबडे, तसेच राहुल तमनर, विनायक वाठे, शरद डुकरे, जालू कानडे, तसेच ज्ञानेश्वर गडाक, अक्षय आरोटे, पंकज बुरुडे, रवींद्र भुजाडी, संदीप गाडे, कैलास तनपुरे, राजेंद्र खोजे, अमोल पवार, दीपक चव्हाण, प्रतीक बोबडे, सुभाष तारडे, सचिन सावळे, अमोल पेरणे, तसेच बलराज पाटील आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी आंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं जे उपोषण चालू आहे, दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती खूप खालावत चाललेली आहे. शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे का, जरांगे पाटलांनी जे सांगितलंय का, जो सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो लवकरात लवकर त्यांनी पारित करावा आणि त्याची कायद्यात अंमलबजावणी करावी. तसेच जरांगे पाटलाच त्यांच्या तब्येतीस भविष्यात काही अडचण आल्यास सर्व जबाबदारी शासनाची राहील या ठिकाणी. त्या शासनाला आम्ही त्यांना एक नम्रतेची विनंती करतो का, हा मराठ्यांचा अंत कृपया शासनाने पाहू नये आणि आरक्षणाचा जो तिढा आहे तो ताबडतोब त्यांनी सोडावा. एक मराठा, लाख मराठा. आज राहुरी तालुका मराठा समाज व मराठा एकीकरण समितीच्या वतीने मराठा योद्धा जरांगे पाटील हे 8वा दिवस आज उपोषणाचा आहे. त्यांनी अन्न पाण्याचा सुद्धा त्याग केलेला आहे. तरी आता काल परवापासून पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण खूप बिघडत चाललेलं आहे आणि तसंच आपल्या राहुरी तालुक्यातून सुद्धा या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आज 100 हून अधिक मराठा बांधव इथे आज जमलेले आहेत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जे आंदोलन चालू आहे 8वा दिवस आज आहे, तरी शासन एवढं गांभीर्याने घेत नाही, विशेष अधिवेशन घेऊन त्या अधिवेशनामध्ये मराठा सखे सोयरे व OBC मध्ये समाविष्ट करण्याचं जे आश्वासन आपले मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलं होतं, पण त्यांना ते विसर पडलेला आहे आणि ते विशेष अधिवेशन सुद्धा पुढे ढकलायचं काम वेळ काढून पाहणं शासनाचं चाललेलं आहे. आणि आता जरांगे पाटलाची तब्येत खालावत आहे आणि हे जर असं वाढत जर गेलं तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. तसंच या राहुरी तालुक्याचा सुद्धा त्याचा जाहीर पाठिंबा राहणार आहे आणि जसं महाराष्ट्रामध्ये जशी जरांगे पाटलाची सूचना असेल त्या पद्धतीने आपल्याकडे सुद्धा चांगल्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येणार आहे. तरी शासनाने त्याची जाणीवपूर्वक विचार करून लवकरात लवकर विशेष अधिवेशन घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत, मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्याचं लवकरात लवकर पूर्ण करावे आणि OBC मधून सगळे सोयऱ्यांचं जे आरक्षण आहे ते देण्यात यावं, हे असं राहुरी तालुक्याच्या वतीने मी बोलतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा
आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84-68-81-64-40, 92-09-87-34-30, 82-37-64-32 आणि 82-37-54-04-32.